मधुर श्री अनिरुद्ध बापूंची भावपूर्ण वाणी ऐकून श्रद्धावानांनी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील आनंदोत्सव साजरा केला. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या प्रवचनाला श्रद्धावानांचा महासागर लोटला होता. त्या प्रचंड जनसमुदायाला अनिरुद्धांनी आपल्या ओघवती व सहसिद्ध ओजस्वी वाणीने तृप्त केले. सद्गुरु बापूंच्या प्रवचनानंतर आदिमातेचा जयंती मंगलाकाली आणि त्यानंतर श्री विठ्ठलाचा गजर घेण्यात आला. सद्गुरु श्री अनिरुद्ध ह्या गजरात तल्लीन होऊन नाचले. त्यावेळी उपस्थित सर्व श्रद्धावानांनी अनिरुद्धांच्या तालावर ठेका धरला व जणू संपूर्ण मंडप डोलू लागला. पूर्ण जळगाव नगरी श्री अनिरुद्ध आनंदोत्सवात तुडुंब नाहून निघाले. परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांनी लाखो श्रद्धावानांना स्टेजवर उभे राहून दर्शन दिले. प्रवचनानंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या दर्शनाचा सोहळा संपन्न झाला. आपल्या लाडक्या सद्गुरूच्या दर्शनाने जळगाव नगरी धन्य झाली.
निरुद्धांच्या प्रवचनाची फोटोसहित ठळक बातमी वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापली होती. अनिरुद्ध बापूंनी जागविला आत्मविश्वास. लोकमत. आपण आनंदात जगावं ही परमेश्वराचीच इच्छा. सद्गुरु अनिरुद्ध बापू यांची आनंद तुषार. दिव्य मराठी. सुखासाठी परमात्म्यावरील विश्वास वाढवा. जनसागराने घेतला अनिरुद्धांच्या सत्संगाचा लाभ. सकाळ. निर्भयपणे जगा. भित्रीपणाने जगू नका. संकटापेक्षा माझा देव अनेक पटीने मोठा. सद्गुरु अनिरुद्धांनी जागविला आत्मविश्वास. पुण्यनगरी. आत्मविश्वासाने व निर्भयपणे जगा. खानदेशवासियांना सद्गुरु अनिरुद्ध बापूंचा मोलाचा सल्ला. दर्शनासाठी जनसागर उसळला. देशदूत. आत्मविश्वासाने निर्भय जीवन जगा. सद्गुरु अनिरुद्धांचा हितोपदेश. गावकरी. अनिरुद्धांच्या सत्संगाला जनसागर लोटला. तरुण भारत.